उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे दोघेही सध्या शिवसेनेवर ताबा मिळवण्यासाठी कायदेशीर लढाई लढत आहेत. शिवसेना या नावावरून चिन्हावरून केंद्रीय निवडणूक आयोगापुढे ही सुनावणी सध्या सुरू आहे. सुनावणीमध्ये ठाकरे गटाच्या वकिलांकडून शिंदे गटाकडून दाखवण्यात आलेल्या 7 जिल्हा प्रमुखांचा मुद्दा उपस्थित केला जात आहे आणि याचमुळे शिंदे आणि त्यांचा गट अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. खरी शिवसेना कोणाची या प्रश्नाच्या प्रतीक्षेत सध्या संपूर्ण महाराष्ट्रासह भारत देश आहे. त्यातच हे संपूर्ण प्रकरण आता केंद्रीय निवडणूक आयोगापुढे गेले असून तिथे दाखवण्यात आलेल्या 7 जिल्हा प्रमुखांच्या मुद्द्यावर आक्षेप घेण्यात आला आहे. ठाकरे गटातील खासदार अरविंद सावंत सांगतात की शिंदे गटाने निवडणूक आयोगात असं सांगितलं की शिवसेनेचे 7 जिल्हा प्रमुख आमच्याकडे आले, त्यांना जिल्हा प्रमुख पदावरून कधीच दूर करण्यात आले आहे. तसेच खासदार गजानन कीर्तिकर, शिवसेना कोणाची ही केस दाखल झाल्यानंतर शिंदे गटात गेले ते 7 लोक पूर्वी केव्हा तरी जिल्हा प्रमुख होते आणि जेव्हा हे शिंदे गटात गेले तेव्हा ते जिल्हा प्रमुख नव्हते. आम्ही त्यांना कधीच पदावरून खाली केलं होतं. ते शिंदे गटात गेल्यानंतर जिल्हा प्रमुख झाले पण शिंदे गटाने शिवसेनेतून जिल्हा प्रमुख आल्याचं दाखवलं. त्यांनी कार्यकारिणीत फूट आहे हे दाखवण्यासाठी असं केलं आहे, असे अरविंद सावंत म्हणाले. त्यामुळे हा मुद्दा जर निवडणूक आयोगाच्या लक्षात आला तर शिंदे गटासमोरील अडचणी वाढू शकतात आणि त्याचा फायदा उद्धव ठाकरे यांना होऊ शकतो अशी चर्चा सध्या सुरू आहे. त्यामुळे शिवसेना कोणाची हा प्रश्न दिवसेंदिवस अधिकच गूढ होऊ लागला आहे. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.